नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। प्रशासनाने गुरांचे बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत, मात्र 3 आठवडे होऊनही गुरांचे बाजार सुरू करण्यात न आल्याने पशुपालक शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी चक्क रस्त्यावर चाकणमध्ये पहाटेपासून गुरांचा बाजार भरवला होता। कुठल्याही प्रकारचे नियोजन नसताना भरलेल्या या बाजारामुळे चाकण ते रोहकल पिंपरी दरम्यानच्या रस्त्यावर शनिवार दिनांक 16 ऑक्टोबर 2021 रोजी पहाटेपासून मोठी गर्दी उसळली। पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर बाजारात गुरे घेऊन आलेल्या पशुपालक शेतकरी आणि व्यापाऱ्यांची चांगलीच पळापळ झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले। जिल्ह्यातील पशुधनास लाळ खुरकूत रोग व सांसर्गिक गर्भपात रोगाची लागण झपाट्याने वाढत असल्याने सदर रोगाचा प्रादुर्भाव आटोक्यात येईपर्यंत जिल्ह्यातील जनावरांचे सर्व बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिलेले आहेत। त्यामुळे चाकणसह जिल्ह्यातील सर्व जनावरांचे बाजार शनिवार दिनांक 2 ऑक्टोबर 2021 पासून बंद ठेवण्यात आले आहेत। 3 आठवडे बाजार बंद असल्याने अखेर पशुपालकांच्या संयमाचा बांध फुटला। शनिवार हा चाकणमधील आठवडे बाजाराचा दिवस असल्याने अनेक पशुपालकांनी शेळ्या मेंढ्या येथे खरेदी विक्रीसाठी आणल्या होत्या। गुरांचा बाजार बंद असल्याने रोहकल रस्त्यावरील मार्केटच्या गुरांच्या बाजारापासून काही अंतरावर चक्क रस्त्यावर हा बाजार पहाटेपासून भरला, त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली। याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सकाळी 9 सुमारास घटनास्थळी पोलीस आल्यानंतर पशुपालक शेतकऱ्यांना आपापल्या गुरांसह येथून अक्षरशः पलायन करावे लागले। व्यापारी बंधू आणि शेतकरी बंधू इथे आलेले होते। बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीने काही कारणास्तव 3 आठवडे झालेले बाजार बंद ठेवलेला आहे आणि हे हातावरती पोट असणारे जी व्यापारी बंधू असतील किंवा ही जी शेतकरी बंधू असतील जे आपला उदरनिर्वाह शेळी पालन करून जे करतात त्यांच्यासाठी काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत। आता हा बंद ठेवून जे ही गैरसोय होती आणि ही जी ट्रॅफिक इथे होती आहे तुम्ही पाहताय याला कारणीभूत सर्वस्वी जे आम्हाला धरलं जाते, त्यासाठी आमची विनंती आहे प्रशासनाला आणि इथल्या कमिटीला की त्यांनी जे हे आमचा लवकरात लवकर याचा बंदोबस्त करावा आणि स्वय उपलब्ध करून द्यावी आमची अशी कळकळीची विनंती आहे। पीएमपीएमएल बस सेवा आता मंचर ते भोसरी दरम्यान सुरू करण्यात आली आहे। चाकण राजगुरुनगर ते मंचर पर्यंत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना, चाकण भोसरी या भागामध्ये जाणाऱ्या येणाऱ्या कामगार बांधवांना या बस सेवेचा फायदा होणार आहे। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 16 ऑक्टोबर 2021 रोजी 800 क्विंटल कांद्याची आवक होऊन कांद्याला 3,500 रुपये एवढा प्रति क्विंटलला भाव मिळालाय। बाजार समिती प्रशासनाकडून तशी माहिती देण्यात आली आहे। मार्केटमध्ये आलेल्या शेतकऱ्यांच्या मते कांद्याला प्रतवारीनुसार 2,000 ते 2,800 रुपये एवढाच भाव मिळाला। दरम्यान चाकण मार्केटमध्ये बटाट्याची 1,500 क्विंटल आवक होऊन 800 ते 1,400 रुपये एवढा बटाट्याला भाव मिळालाय। कालच झालेल्या दसरा सणामुळे आज शनिवारी 16 ऑक्टोबर 2021 रोजी चाकणमधील तरकारी बाजारात पालेभाज्यांच्या आवकेत मोठी घसरण झाली आणि भाज्यांचे भाव कडाडले असल्यानं आडत्यांनी सांगितलं। उत्पन्न बाजार समिती खेड उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड चाकण या ठिकाणी शेतीमालाची आवक अतिशय कमी प्रमाणात झालेली आहे। मालाची आवक कमी होण्याचे मुख्य कारण काल दसरा असल्यामुळे हा दसरा सण प्रत्येकाच्या घरोघरी असतो, त्यामुळे माल ॲक्च्युली बाजारामध्ये आलेला नाही, कमी आलेला आहे आणि त्यामुळे तरकारी भाजीपाला सर्वच मालाचे भाव आज विक्रमी थोडे वाढ झालेले आहे। कोथिंबीर आज 70-80 रुपयाला कोथिंबीर झालेली आहे। टमाटे 40-45 सर्वसाधारण 30 रुपये किलो ते 45 रुपये किलो याप्रमाणे टमाट्याचे भाव आहेत। मिरची सुद्धा 60 ते 70 रुपये 80 रुपयापर्यंत भाव गेलेले आहेत। सगळ्याच मालाचे भाव वाढलेले आहेत, त्यामुळे एकंदरीत या बाजारावर परिणाम होण्याचे कारण मुख्य कारण की दसरामुळे या महत्वाच्या सणामुळे बाजारात माल आलेला नाही।
शनिवारी 16 ऑक्टोबर 2021 रोजी दिल्ली येथील लेखक राकेश सिंग तसेच हुतात्मा राजगुरु यांचे वंशज सत्यशील राजगुरु यांनी हुतात्मा राजगुरु भगत सिंग सुखदेव यांच्या स्मृतीस्थळ बसस्थानक राजगुरुनगर येथे भेट देऊन त्यांना अभिवादन केलं. यावेळी त्यांच्या हुतात्मा राजगुरु प्रतिमा आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. यावेळी निलेश आंधळे, मधुकर गिलबिले आदींसह कार्यकर्तेही उपस्थित होते. खेड तालुक्यात अमेरिकन इंडिया फाउंडेशन आणि वॅक्सिन ऑन व्हील या मोहिमेचा शुभारंभ शनिवारी दिनांक 16 ऑक्टोबर 2021 रोजी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला. खेड पंचायत समितीच्या सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. मनापासून कौतुक करतो. मगाशी ती इथे सरांनी एक फार महत्वाची गोष्ट सांगितली की खेड तालुक्यामध्ये कोरोनाचं नियंत्रण करणं ही खरोखर अत्यंत अवघड गोष्ट होती आणि याचं फार महत्वाचं कारण हे फ्लोटिंग पॉप्युलेशन असतं. म्हणजे आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जी गोष्ट आम्ही हवेली तालुक्यामध्ये अनुभवत होतो, कारण शहरामध्ये याचं प्रमाण जास्त होतं. शहराकडून माणूस जेव्हा सेमी अर्बन भागात येतो किंवा आपल्या भागात येतो तेव्हा त्याचा प्रसार पुन्हा सुरू होतो. इंडस्ट्रीयल याच्या एकूण सगळ्या उद्योग क्षेत्रामुळे हे फ्लोटिंग पॉप्युलेशन आणखी जास्त होतं, त्यामुळे कोरोनावर नियंत्रण करणं खरंच अवघड होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सगळ्या म्हणजे माझ्या सगळ्या आशा भगिनी असतील, सगळे मेडिकल पॅरामेडिकल स्टाफ असतील, आपण सगळ्यांनी ज्या पद्धतीने काम केलं त्याबद्दल तुमचा मनापासून अभिमान वाटतो. तुमच्या प्रत्येकाचं मनापासून कौतुक वाटतं आणि या कौतुकाची पावती म्हणून आता मला अमेरिकन इंडियन फाउंडेशननी सोलंकी सरांनी मला सांगितलं, भोसले सरांनी सांगितलं, हा जो डेबिट कार्डचा 1500 रुपयांचा मास्क आहे हा केवळ तुमच्या कामाची पावती आणि केवळ तुमच्या कामाचे अप्रिशिएशन म्हणून त्यांच्याकडून तुम्हाला ते देऊ इच्छितात, त्याबद्दल मी पुन्हा मनापासून आभार मानतो. खेड तालुक्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि लसीकरण मोहीम राबवणारे खेड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बळीराम गाढवे यांचा खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी खेड पंचायत समितीत आयोजित कार्यक्रमात सत्कार केला. तसेच करंज विहिरे आणि शेल पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मार्फत सर्वाधिक लसीकरण केल्याबद्दल वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी तसंच राजगुरुनगर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांचा खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या हस्ते गौरव करण्यात आलाय. खेड तालुक्यात सर्वात वेगाने नागरिकांचं लसीकरण झालं असल्याची माहिती खेड पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्रांत विक्रांत चव्हाण यांनी दिली. आपण जो आजचा केल्यानंतर जरी आज आम्ही म्हणतोय की 11,000 लोक आमचे आहेत, परंतु ते सुद्धा सर असे असतील असं मला वाटतं की जे आपल्या मतदार यादीमध्ये असतील, परंतु आज अगदी जो पॉकेट माझा चाकण आणि त्याच्या आसपासची जी 15 गावं आहेत त्याच्यामध्ये जरी अदर स्टेटची काही लोक असली तरी सुद्धा त्याचं अनालिसिस सुद्धा आमचं काम करण्याचं त्याचं काम सुरू आहे. काही इंडस्ट्रियल असोसिएशन बरोबर सर आपण पण व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन त्यांना सूचना ऑलरेडी दिलेल्या आहेत. माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी सुद्धा मध्यंतरी गेल्या 4 दिवसाखाली एक व्हिडिओ कॉन्फरन्स त्यांच्यासोबत घेतलेली होती. करू शकतो काही दिवसामध्ये तशाच पद्धतीनं आम्ही अनालिसिस करून साधारणपणे दिवाळीच्या पूर्वीपर्यंत एकही व्यक्ती असा कोणताही शिल्लक राहणार नाही अशा पद्धतीनं नियोजन आम्ही 100% करू असं मी आपल्याला माझ्या सर्व टीमच्या वतीनं सर्व तालुक्याच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं शब्द देतो. आणि खेड पंचायत समितीच्या उपसभापतीपदी अमर कांबळे यांची निवड झाल्याबद्दल खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. चरित्र अभिनेते अशी ओळख असलेले शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे मतदारसंघात फिरकत नसल्याचा आरोप होत असतो. नुकतंच खासदार डॉक्टर कोल्हे खेड पंचायत समितीच्या सभागृहात एका कार्यक्रमानिमित्तानं आल्यानंतर अनेकांनी त्यांच्या भोवती गराडा घातला आणि त्यांच्यासोबत सेल्फी सुद्धा घेतल्या. डॉक्टर कोल्हे खासदार असले ते सेलिब्रिटी आहेत, त्यातच मतदार संघात सुद्धा कधीतरी येतात, म्हणून सेल्फी घेतल्याची खुमास्तार चर्चा कार्यक्रमस्थळी ऐकण्यात आली. राज्य शिवछत्रपती मित्रमंडळ यांच्या वतीनं खेड तालुक्यात वडगाव पाटोळे येथे विजयादशमी सण जल्लोषात साजरा करण्यात आला.
सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील माळ रानावर चिमुकल्या रानफुलांनी आता काट टाकली आहे. भीमाशंकर अभयारण्यात कास पठार जणू रानफुलांनी बहरून गेलाय. निसर्ग प्रेमीची पर्यटक हा रानवनातील फुललेला कास पठार पाहण्यासाठी गर्दी करू लागले. अत्यंत आकर्षक असा हा फुलोत्सव आता पर्यटकांना सात घालू लागलाय. देवाला भाविकांनी तब्बल 1.25 किलो चांदीचे पगडी अर्पण केली आहे. खेड तालुक्यात लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसी उपलब्ध असताना अद्यापही तालुक्यातील 11,000 पेक्षा अधिक नागरिकांचं लसीकरण राहिल्याची बाब समोर येते आहे. सध्या जगदंबा प्रतिष्ठानच्या वतीनं खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून शिरूर लोकसभा मतदारसंघात 5 लाख नागरिकांचं लसीकरण करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यात 7 ते 14 ऑक्टोबर दरम्यान राबवण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी मिशन कवच कुंडल मोहिमेअंतर्गत 13 तालुक्यासह पुणे, खडकी, देहू आणि औंध रुग्णालय अशा 17 ठिकाणी राबवण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेत खेड तालुक्यानं 2 क्रमांकानं बाजी मारली आहे. या सप्ताहभरात खेडमध्ये 19,645 पुरुषांना आणि 14,410 महिलांना असे एकूण 34,064 इतक्या नागरिकांना डोस देण्यात आले. निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून. यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या युट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद.